मशाल न्यूज नेटवर्क मध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रेक्षक, आजच्या भागामध्ये आपण माहिती घेणार आहोत आदिवासी कोळी मल्हार समाजाचं स्नेह संमेलन जे खूप गाजलं, त्या संमेलनाबाबत आपण जाणून घेणार आहोत, त्याची आपण माहिती घेणार आहोत. 30 डिसेंबर 2018 रोजी वाडा तालुक्यातील चणेवाड येथे एक या समाजाने स्नेह संमेलन भरवलं आणि हे संमेलन एवढंच चांगलं झालं, म्हणजे अगदी दृष्ट लागण्याजोगं हे संमेलन होतं. त्याची आयोजन खूप चांगल्या पद्धतीने केलं होतं. जे आयोजन कमिटी जी होती वाडा तालुक्याची, हे वाडा तालुक्यातील आयोजन कमिटीने पूर्ण महाराष्ट्रातील समाजाचं हे संमेलन भरवलं आणि या संमेलनातून नेमकं समाजाला काय द्यायचं हे एवढ्या चांगल्या पद्धतीने सांगितलं गेलं की आज त्याची सर्वत्र या संमेलनाची चर्चा असते. खर तर इतर समाजाची जी संमेलनं भरतात त्या संमेलनांनी या संमेलनामधून आदर्श घ्यावा एवढं चांगली मांडणी या संमेलनामध्ये झालेली. इतर समाजामध्ये 3-3, 4-4 दिवसाची संमेलनं भरतात, अगदी कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो, लाखो रुपयांचा चुराढा होतो आणि त्यापासून समाजाला काहीही मिळत नाही. त्याच्यामध्ये समाजाच्या प्रश्नांची चर्चा होत नाही, समाजातील लोकांना काय हवं ते सांगितलं जात नाही, येणारे आव्हानं काय, संकट काय आहे आणि त्याच्यासाठी कसं लढावं, कसं आपण समाजाने पुढे जावं हे राहतं बाजूलाच. आणि मग ती जत्रा भरते, खाण्यापिण्याचे उद्योग सुरू होतात, अगदी संमेलनामध्ये काही जे विचारवंतांचे भाषण असतात ते बाजूला राहतात आणि खाण्यापिण्याच्या स्टॉलवर गर्दी होतात. हे 3-3, 4-4 दिवस आपण ते मोफत घालवतो. मात्र आदिवासी कोळी मल्हार हा समाज जे आहे त्यांनी सकाळी संमेलन सुरू केलं ते संध्याकाळी संपवलं आणि ह्या एक दिवशीय संमेलनामध्ये त्यांनी जे समाजाला दिलं त्याचं वर्णन करता येत नाही एवढं चांगलं संमेलन. प्रश्न, संमेलन घेण्याचा उद्देशच यांचा असा होता की आपला नेमका समाज कुठे आहे, म्हणजे हे पहिलं संमेलन त्यांचं झालं, आता हे दुसरं स्नेह संमेलन होतं, या दुसऱ्या संमेलनाचा उद्देश असा होता की नेमका आपला समाज आहे कुठे, समाजापुढे आज काय आव्हानं आहेत आणि भविष्यातील आव्हानं काय आहेत याच्यावर संगोपांग चर्चा केली गेली. त्याच्या वक्त्याने त्यांनी माहिती दिली गेली की आज जात पडताळणीमध्ये या समाजाला किती त्रास होतोय आणि तो कसा त्रास होतोय, या त्रासाच्या जासातून कसं आपण बाहेर निघावं त्याची माहिती दिली गेली. समाजामध्ये येऊ घातलेल्या 12,000 बोगस आदिवासींचं काय करायचं याच्यावर चर्चा केली गेली. धनगर समाजाच्या आरक्षणावर अगदी परखड टीका केली गेली, अगदी पांडुरंग वेलकर सारख्या वक्त्याने तर थेट राजकीय नेत्यांवर जोरदार आसूड ओढले. मग ते सर्वपक्षीय नेते असतील त्यांच्यावर आसूड ओढले, त्यांच्या समाजातील जे आमदार किंवा लोकप्रतिनिधी असतील त्यांच्यावरही आसूड ओढले आणि संमेलनाची उपस्थिती जर मित्रांनो पाहाल तर विद्यार्थी होते, नोकरदार होते, शासकीय कर्मचारी होते, उद्योगपती होते, या समाजामधली जी जी मंडळी पाहिजे होती आवश्यक होती ती झाडून सगळी आली होती. म्हणजे विद्यार्थ्यांपासून तर चांगल्या पदावरील अधिकाऱ्यांपर्यंत आणि लोकप्रतिनिधींपासून तर थेट समाजातील तळागाळातील जो बांधव आहे या समाजाचा ही सगळी मंडळी झाडून या स्नेह संमेलनाला उपस्थित होती. अत्यंत एक शिस्तबद्ध हे संमेलन संपन्न झालं. आपण हे संमेलनाचं नेमकं आयोजन का केलं गेलं होतं, त्याचा नेमका उद्देश काय होता ते आपण जाणून घेऊया या समाजाचे अध्यक्ष रमेश बोंबाडे यांच्याकडे. जिल्ह्यात किंवा पालघर जिल्हा त्याचप्रमाणे मुंबई आणि उपनगर ह्यामध्ये आमचा जो समाज आहे तो विखुरलेला आहे. शिवाय ह्या दोन्ही जिल्ह्यामध्ये आमचा आदिवासी मल्हार कोळी समाज जो आहे तो देखील दऱ्याखोऱ्यात राहतो आणि त्या लोकांनी एकत्र यावं हा आमचा मूळ उद्देश आहे आणि म्हणून हे स्नेहसंमेलन आम्ही आयोजित केलेलं आहे. तर मला तुमची जी आदिवासी संस्कृती आहे, तुमच्या देवदेवती याची थोडक्यात मला एक माहिती सांगा. हो, आमच्या आदिवासी समाजामध्ये म्हणजे संपूर्ण जिल्ह्यामध्ये किंवा पालघर किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये आदिवासींच्या देवदेवता जे आहेत त्या आमचे काही बांधव आहेत, काही मुलं आहेत, तरुण मुलं आहेत, ह्या लोकांना देवदेवतांची कुठल्याही प्रकारची माहिती नाही.
उदाहरणार्थ ज्यावेळेस जात पडताळणी होते त्यावेळेस जात पडताळणी ह्या त्यांना उत्तरं न देता किंवा न देण्यामुळं त्यांना ती नाकारली जाते. आणि म्हणून आम्ही इथे जे एक छोटंसं झोपडे केलेलं आहे त्याच्यामध्ये प्रदर्शन केलेलं आहे त्याच्यामध्ये संपूर्ण आदिवासी समाजाचे देवदेवता जे आहेत त्यांचे आम्ही मुखवटे तयार केलेले आहेत. उदाहरणार्थ हिरवा, गावदेवी, वाघया असे अनेक प्रकारचे देव आम्ही इथे ह्या मंदिरामध्ये छोटंसं झोपडं केलेलं आहे त्याच्यामध्ये ठेवलेलं आहेत. आणि शिवाय आमच्या तरुणाला किंवा तरुणींना त्यांची माहिती व्हावी म्हणून आम्ही त्यांची देवदेवतांची यादी, आमची आदिवासी संस्कृतीचे सण, त्याचप्रमाणे वाद्य ह्यांची देखील आम्ही लिस्ट तिथे लावलेली आहे. आणि हे संपूर्ण अधिवेशन झाल्यानंतर आमच्या तरुणांनी त्याची दखल घ्यावी किंवा माहिती करून घ्यावी हा आमचा मूळ उद्देश आहे. हे पालघर जिल्ह्यामध्ये संमेलनाचं एक ठिकाण आहे, परंतु संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर या महाराष्ट्र राज्यामध्ये कोळी मल्हार समाज हा 3.5 लाखाच्या संख्येच्या आसपास आहे आणि त्याचं वास्तव्य आहे ते दऱ्याखोऱ्यात आहे. त्याची जी ज्याप्रमाणे भरभराट व्हायला पाहिजे होती, विकास व्हायला होता, तो झालेला नाही. आणि हा मागासलेला समाज आहे, मागासलेलाच राहिला आहे. त्याच्या चालीरीती, संस्कृती, रूढी परंपरा, नाच गाणी त्याची तरुण पिढीला अजिबात माहिती नाही. आणि ही माहिती व्हावी, ह्या देवदेवतांची माहिती व्हावी हा याच्यामागचा एक उद्देश आहे. त्याचप्रमाणे आदिवासी समाजामध्ये इतर काही समाज, बिगर आदिवासी समाज आज घुसखोरी करू पाहतो आहे. त्या घुसखोरू पाहणाऱ्या समाजाने आज बोगस आदिवासीच्या नावाने सर्टिफिकेट घेऊन नोकऱ्या बळकवल्या आहेत आणि आता बळकवित आहेत. तर ह्या ठिकाणी आम्ही एकत्र येऊन या आदिवासी कोळी मल्हार आणि आदिवासी इतर जमातीच्या सर्व संघटना एकत्र येऊन याला प्रखर विरोध करण्याचा आमचा या ठिकाणी एक प्रयत्न आहे आणि तो आम्ही या ठिकाणी यशस्वी करणार आहोत. आणि इतर आमच्या आदिवासीच्या पोटजाती आहेत त्यांना सगळ्यांना एकत्र आणण्याचा या सर्वच मेळाव्यांमधून आमचं खऱ्या अर्थाने प्रयत्न आहे. तरुणांना कुठेतरी कामधंदा योग्य मिळावा आणि शासनाच्या ज्या योजना आहेत किंवा शासनाच्या ज्या नोकरीसाठी काही ज्या जाहिराती निघतात त्यांना माहिती व्हावी आणि आदिवासीपर्यंत जे शासकीय जी आर निघतात नोकरींच्या संदर्भात ते तळागाळात पोहोचवण्यासाठी आदिवासीच्या पोटजाती ज्या आहेत त्या सगळ्या नेतेमंडळांना एकत्र करून आदिवासी तरुणांना कामधंदा कसा मिळेल, त्यांची उन्नती कशी होईल, त्यांचा शैक्षणिक दर्जा कसा उंचावेल, त्यांचा सामाजिक दर्जा कसा उंचावेल, त्यांचा आर्थिक दर्जा कसा उंचावेल, या सर्व मंडळी आमची जी प्रमुख मंडळी आहे इथली उत्सव कमिटी किंवा ह्या पूर्ण राज्यातली ही संपूर्ण त्या दृष्टीने प्रयत्न करत आहे, प्रयत्न करत राहील. आमच्या ज्या इतर पोटजाती आहेत त्याचे सर्व नेतेमंडळी, मग महादेव कोळी असतील, वारली असतील, कोकणा असतील, यांचे सगळे नेतेमंडळी एकत्र घेऊन शासनाच्या ज्या योजना आहेत आणि शासनाच्या योजनेच्या माध्यमातून आमच्या तरुणांना नोकऱ्या कशा मिळतील, त्यांचा शैक्षणिक जो शैक्षणिक दर्जा कसा उंचावेल, सामाजिक दर्जा आणि आर्थिक दर्जा कसा उंचावेल याच्यासाठी आम्ही सगळीच उत्सव कमिटी आणि या जिल्ह्यातले या राज्यातले सगळे नेतेमंडळी आम्ही आदिवासी नेते सगळे प्रयत्न करत आहोत. या समाजाचे महाराष्ट्रामध्ये जवळपास 3.5 लाखाच्या आसपास समाज बांधव आहेत. पालघर जिल्ह्यामध्ये ही संख्या 20 ते 25 हजाराच्या दरम्यान आहे. या संमेलनामध्ये ठाणे आणि पालघर जिल्ह्याबरोबरच नवी मुंबई, मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने समाज बांधव आले होते. संमेलनाला उपस्थित होते, त्यांची नावं मी सांगतोय. ते आमचे माजी खासदार आहेत, ते बलिराम जाधव, आमदार विलास तरे, आमदार शांताराम मोरे, सहाय्यक आयुक्त नाना झळके, वाड्याच्या नगराध्यक्षा गीतांजली कोलेकर, भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अनंत पाटील, शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्या वैष्णवी रहाणे, जीवन सामरे, प्रकाश तलिवडे, जिल्हा परिषद सदस्य राजेश तारवे, दामोदर गायकर, रमेश जाधव, राजेश पाटील यांच्यासह समाजातील जिची मान्यवर मंडळी आहेत ती या संमेलनामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित. कार्यक्रमाचं जे अध्यक्षस्थान होत ते या समाजाचे रमेश बोंबाडे यांनी भूषवलं आणि सुरेश पवार या समाजातील युवा नेते आहेत त्यांनी आभार मानले. प्रेक्षको, बघण्यासारखा कार्यक्रम सुरुवातीला संपन्न झाला तो म्हणजे देवदेवतांचं पूजन.
जात पडताळणीमध्ये एक प्रमुख प्रश्न आमच्या या समाजातील तरुणांना विचारला जातो की तुम्ही कोणत्या देवांचं पूजन करता. सध्याच्या पिढीला तेच नेमकं माहित नाही. तुमची जात कोणती हे विचारताना जेव्हा जात पडताळणी जे अधिकारी आपल्याकडे येतात तेव्हा तुमचे देव कोणते, तुमचे सण कोणते, तुमचे उत्सव कोणते, आणि याच्याबद्दल आत्ताच्या तरुणांना काहीही सांगता येत नाही आणि म्हणून त्याची माहिती व्हावी याच्यासाठी देवदेवतांचं प्रदर्शन मांडलं होतं. त्या देवदेवतांची माहिती करून दिली जात होती. या संमेलनामध्ये समाजातील कर्तृत्ववान जी व्यक्तिमत्व होती त्या व्यक्तिमत्वांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या समाजामध्ये अनेक गुणवान रत्न आहेत. या रत्नांना हुडकून काढण्यात आलं, त्यांची माहिती घेण्यात आली आणि ती समाजाला देण्यात आली. ही लोक कशी निर्माण झाली, ही लोक कशी तयार झाली हे सांगून त्यांचा सत्कार करण्यात आला, त्यांचा आदर्श समाजापुढे ठेवण्यात आला. अनेक स्नेहसंमेलनांमध्ये याची ही उणीव भासते की सहज एक चटावरचं साधं उरकावर तसं पटकन तो कार्यक्रम उरकला जातो, नाव घेतलं जातं आणि पुकारलं जातं, बक्षीस दिलं जातं आणि निघून दिलं जातं. तसा काही प्रकार इथे नव्हता. इथे त्या कर्तृत्ववान व्यक्तीची पूर्ण माहिती दिली जात होती, तो कसं त्यांनी सर्व विश्व उभं केलं हे सांगितलं जात होत. त्यानंतर त्या माणसाचा आदर्श समाजापुढे ठेवून त्याचा सत्कार केला जातो. म्हणजे आम्ही नेमका सत्कार का करतोय, आम्ही कशासाठी हे सत्कार करतोय हे समाजाला सांगण्यासाठी गुणवंतांचे सत्कार केले गेले. ते गुणवंतांचे सत्कार करण्याबरोबर समाजाने काही निर्माण केलेली जी छायाचित्र असतील, पोस्टर्स असतील, अगदीच एका चित्रपटाचं प्रमोशनही या कार्यक्रमामध्ये करण्यात आलं. आजपर्यंत आपण लोकांचे चित्रपट बघत होतो, छोट्या मोठ्या फिल्म करणारे लोक खूप आहेत आपल्या आदिवासी समाजामध्ये, शॉर्ट फिल्म वगैरे बऱ्याच झाल्यात आतापर्यंत. पण मराठीतला असा व्यावसायिक चित्रपट आहे हा की या चित्रपटात पूर्णच्या पूर्ण टीम आदिवासी आहे. म्हणजे दिग्दर्शक असेल, गीतकार असेल, स्टोरी रायटर असेल, हिरो हिरोईन विलन वगैरे सर्व. आणि आपण मी केली म्हणून आदिवासी घेतले नाही तर हम्मी किसी से कम नाही या उद्देशाने आपण सगळ्यांनी घेतलेला आहे हा चित्रपट. लवकरच 18 जानेवारीला रिलीज होतोय. स्नेहसंमेलनामध्ये खूप चांगल्या परिसंवादाचं आयोजन केलं गेलं. पेसा कायदा काय, आरक्षण काय, जात पडताळणी कशी होती, समाजावर आलेली संकट कोणती, धोके कोणते आणि आता समाजाने काय करायला पाहिजे या विषयावर मान्यवरांनी आपली परखड मते मांडली आणि खर तर समाजाची ताकद या संमेलनातून दाखवली गेली. समाज किती मोठा आहे, समाजामध्ये किती मोठी लोक आहेत हे सांगण्याचा प्रयत्न, इतर समाजावर तो ठसवण्याचा प्रयत्न जो होता तो यशस्वी झालेला आहे. संमेलनामध्ये बहुजन विकास आघाडीचे आमदार विलास तरे यांचं खूप चांगलं भाषण झालं. त्यांनी समाजाच्या प्रश्न मांडतानाच आम्ही विधानसभेमध्ये काय करतोय, आम्ही धनगर समाजाच्या आरक्षणाला कसा विरोध करतोय, तर धनगर समाजाची लोक आपल्या समाजामध्ये घुसल्यानंतर काय होईल, आदिवासी समाजामध्ये बोगस आदिवासींची संख्या ही 12,000 अधिक आहे, त्यांना काढण्यासाठी आम्ही काय प्रयत्न करतोय हे सांगून आपली संस्कृती आपण जोपासली पाहिजे. आपल्या चालीरीती, आपल्या परंपरा, आपल्या देवदेवता यांना विसरता कामा नये असं सांगून त्यांनी अगदी थोडक्यात भाषण केलं. पण मात्र ते खूप चांगलं प्रबोधनात्मक होतं, चांगलं इफेक्टिव्ह होतं. आणि त्यांनी समाजातील तरुणांना एक संदेश दिला की आज जर आपण एकत्र झालो नाही तर आपण खूप मोठ्या संकटात सापडू, आपल्या पुढची जी संकट आहेत ती वाढत जातील आणि त्या संकटांविरुद्ध जर लढायचं असेल तर आपल्याला एकत्र येणं गरजेचं, समाज संघटित होणं गरजेचं आहे. हा एक चांगला संदेश विलास तरे यांनी आपल्या भाषणातून दिला. कोल्ही मल्ला खर तर अनुसूचित जमातीच्या 45 जाती मधले 30व्या क्रमांकावर आहे आणि त्या माध्यमातून आपण सर्व समाजांना एकत्र जाऊन घेऊन एकत्र पद्धतीने काम करत असतो.
केंद्रीय ट्रायबल मिनिस्ट्रीच्या माध्यमातून सन 2013-14 गॅजेट मध्ये असं एक परिपत्रक महाराष्ट्र शासनाला आलं की त्यामध्ये 45 जाती ज्या आहेत पोटजाती आदिवासी समाजाच्या, याच्यामधल्या 17 जातींचं पुनर्सर्वे म्हणजे संशोधन करण्याच्या संदर्भातलं एक महाराष्ट्र शासनाला परिपत्रक आलं. ह्या 17 जातीमध्ये कोल्ही मल्हार समाजाचा सुद्धा उल्लेख होता आणि इतर 28 जाती होत्या त्या पोटजाती होत्या त्याचा उल्लेख नव्हता. परिस्थिती अशी निर्माण झाली तिथे की जेव्हा सर्वे होत असताना सर्वे करण्याच्या संदर्भातली सर्व आदिवासी संशोधन कमिटीला त्या माध्यमातून तसं परिपत्र केलं आणि तशा प्रकारची प्रयोजन तयार झालं. त्यामध्ये त्या संशोधनामध्ये अनेक आदिवासी समाजाशी जोडणारे मुद्दे होते. त्याच्यामध्ये आपण आपल्या देवदेवांची कशी पूजा करतो एक, त्याच्यानंतर आपल्यामध्ये जन्म झाल्यानंतर आपण काय रीतिरिवाज करतो ते मृत्यूपर्यंत, लग्नामध्ये आपण कशा पद्धतीने कसा आपला रीतिरिवाज करतो, ह्या सर्व गोष्टींचा त्याच्यामध्ये लेखाजोखा होता. आणि ह्या परिस्थितीमध्ये ही, कारण की आज जर सर्वे झाला असता तर बऱ्याचशा गोष्टी आपण पाठीमागे सोडून चाललेलो आहोत. इतर समाज आपल्यामध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे आणि आपला आदिवासी समाज जो आहे, कोल्ही मल्हार समाज किंवा इतर ज्या 17 जाती आहेत, ते आपण पुढे जातो आणि आपली संस्कृती कुठेतरी मागे ठेवतो. ह्या परिस्थिती एक निर्माण झालेल्या आहे. जर तो सर्वे झाला असता तर आपला मेसेज जो आहे तो केंद्राकडे वेगळ्या पद्धतीने गेला असता. म्हणूनच मी माझ्या बांधवांना एकच विनंती करेन का तुम्ही किती मोठे व्हा, किती पुढे जा, परंतु आपली संस्कृती टिकून ठेवा, आपल्या चालीरीती टिकून ठेवा, या माध्यमातून काम करावं आपण. मित्रांनो, तिथे खूप अडचणी निर्माण झाल्या. या 17 जातींचा सर्वे कसा थांबवायचा किंवा या संदर्भातलं सर्व लोकप्रतिनिधी, लोक आमदार असतील आमच्यासारखे, आपल्यातले काही समाज कार्यकर्ते होते, यांच्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही नेहमीच पत्रव्यवहार करा, शासनावर एक मोठ्या प्रमाणात दबाव तंत्र निर्माण केलं. आणि मित्रांनो, एक महत्वाचा निर्णय त्या शासनाला असा घ्यावा लागला, 10 नोव्हेंबर 2015 तो सर्वे स्थगित देण्याचं काम हे महाराष्ट्र शासनाला करावं लागलं. ही एक महत्वाची भूमिका आपल्याला घ्यावी लागली. हीच आपल्याला सर्वांना एकदा या भूमिकेत आपल्याला सर्वांना जावं लागलं. ह्या ज्या गोष्टी आहेत, आपण जर भविष्यामध्ये आपली संस्कृती विसरलो तर भविष्यामध्ये पुन्हा त्याला फक्त स्थगिती दिलं, कायमचं गॅजेट बाजूला केलेलं नाही, पुन्हा कधीतरी भविष्यात सर्वे होईल तेव्हा आपल्या ज्या चालीरीती, आपल्या जे देवांच्या ज्या आपल्या आपण कसे पूजा करतो ह्याची संस्कृती आपल्याला पुन्हा टिकवणं गरजेचं आहे. ते पुढच्या पिढीला सुद्धा समजलं पाहिजे. ह्या माध्यमातून आपल्याला काय सर्वांना एकत्र येऊन काम करायचं. दुसरा संदर्भ जो आहे तो बोगस आदिवासींच्या संदर्भातला. ह्या महाराष्ट्रामध्ये कशी परिस्थिती निर्माण झाली का, जवळजवळ 12,000 बोगस आदिवासींचे दाखले घेऊन ना सरकारी नोकरीमध्ये सर्व काम करत आहे. बोगस आदिवासींचे दाखले घेतलेले आहेत, कुठेतरी 1,000, 5,000, 5,000, 2,000 देऊन ना अशा परिस्थिती निर्माण केली. महाराष्ट्र शासनात त्यावेळेस मागच्या वेळेस जेव्हा टीम जी होती त्यावेळेस पद्माकर होती, शिवाजीराव मोघे, वसंतजी फुरके, मधुर गाव जे पिचड होते त्यांच्याबरोबर मी सुद्धा होतो. ह्या संदर्भात महाराष्ट्र शासनाला आम्ही एक असा परिपत्रक काढायला, तात्काळ जे बोगस आदिवासी आहे ते काढण्याच्या संदर्भातली भूमिका महाराष्ट्र शासनाने घ्यावी. तात्काळी त्यावेळेसची मंत्री होती, त्यांनी तात्काळ ते हटवलं आणि ते रद्द केलं. परंतु ते लोक एवढे ताकदवर आहेत, ते बोगस आदिवासी आहेत, ते राज्य शासनाच्या विरोधात ते हायकोर्टामध्ये गेले. हायकोर्टात तिथे सुद्धा आम्ही महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एक ऍडव्होकेट
जनरल उभा केला आणि तिथे सुद्धा त्यांना आपण त्यांना भोगात आदिवासींना हाणून पाडलं आणि तिथे सुद्धा त्यांचा पराजय झाला. त्याच्यानंतर ते सुप्रीम कोर्टात गेले. ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर आम्ही राज्य शासनाचा आपण वकील तिथे उभा केलाच, परंतु आम्ही आदिवासी आमदारांनी सर्व एकत्र येऊन त्याच्यामध्ये पद्माकर बोलले, मी जी नावं सांगितली, मधुकरावजी पिचड, मोगे साहेब, पुरके साहेब, हे सर्व एकत्र येऊन आम्ही एक वेगळ्या पद्धतीचा कॉन्फ्रंट फी जमा केली आणि प्रायव्हेट वकील सुद्धा आपल्या माध्यमातून सुप्रीम कोर्टात दिला, जेणेकरून आमच्या समाजाला एक योग्य दिशा मिळेल आणि आमच्या समाजाला न्याय मिळेल. आपण सुप्रीम कोर्टात सुद्धा ही केस लढतो. ह्या संदर्भातली भूमिका प्रत्येक माझ्या आदिवासी बांधवांना समजली पाहिजे. मित्रांनो, त्यानंतर एक महत्वाचा विषय असा आला की धनगर समाज महाराष्ट्र राज्याच्या 2014 इलेक्शनच्या अगोदर, निवडणुकीच्या अगोदर धनगर समाजाने एक महाराष्ट्र सरकारवर दबाव तंत्र चालू केला आणि मोठमोठे मोर्चे काढायला हे मोर्चे काढत असताना त्यांनी ती भूमिका होती की ज्या अनुसूचित जमातीमध्ये आम्हाला सुद्धा समाविष्ट करा, ज्या अनुसूचित समाज जे आपण सर्व बांधव जे 45 कोट देते त्याच्यामध्ये हे सुद्धा येणार होते आणि यांची संख्या खूप मोठी आपल्यापेक्षा मोठी. जरे शिकलेले बलाढ्य पैशाने ताकदवर हे जर आपल्या समाजात आलं तर आपल्या समाजात अजून देशी जडायला लागेल. ह्या परिस्थिती त्यांनी निर्माण केली. अशा परिस्थितीत सुद्धा आपण एक अशी भूमिका घेतली त्यावेळेस की सर्व आमदार महाराष्ट्र राज्याचे आम्ही 25 आमदार होतो, 25 आमदारांनी आम्ही दिल्लीमध्ये गेलो आणि त्यावेळेसचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना आम्ही तात्काळ पत्र दिलं आणि असे बोगस आदिवासी आमच्याकडे येत असतील किंवा आमच्या जातीवर कोणीतरी येत असतील, घुसखोरी करीत असतील, ते कदापि आम्ही सहन करणार नाही. आणि त्यावेळेस त्या प्रणव मुखर्जीने तात्काळ तिथला विषय तो त्यावेळेस थांबवला. आणि हे चालू होत असताना मग एक अशी सर्व समाज बांधवांनी एक अशी भूमिका घेतली, त्याच्यामध्ये मी असेल, खासदार साहेब असतील, राजाजी पाटील असतील, हे सर्वांनी एक भूमिका घेतली का त्यांचे जर मोर्चे मोठ्या संख्येने निघत असतील तर आपल्याला सुद्धा आदिवासी बांधवांना कुठेतरी एकत्र येऊन ना एक मोठा मोर्चा काढायला लागेल. मग नवीनच निर्माण झाला होता पालघर जिल्हा आणि त्याच योगायोगाने 9 ऑगस्टला जागतिक आदिवासी दिन होता आणि आदिवासी दिने आपण एक भव्य मोर्चा काढला आणि ती संख्या एवढी मोठी होती की महाराष्ट्र सरकारला सुद्धा मित्रांनो तिथे झुकावं लागलं आणि धनगर आरक्षण तिथे थांबवलं. ह्या ज्या गोष्टी होत्या तिथे ह्या पद्धतीने आपल्याला काम करायला मला आणि अजून खूप काही वक्ते बोलायचे त्याच्यामुळे माझं समाज बांधव विलास तरे यांनी आपल्या भाषणामध्ये चौकार षटकार लगावल्यानंतर भाषण करण्यासाठी आले माजी खासदार बलिराम जाधव. त्यांनी मंडपातील गर्दी आणि समाज बांधव लक्षात घेऊन थेट आदिवासी बोली भाषेलाच हात घातला. आदिवासी भाषेतूनच त्यांनी बांधवांना साथ घालायला सुरुवात केली आणि त्यांनी सांगितलं की आपली जातच चोरायला लागली, आपली जात दुसरी लोक घेऊन चाललेत आणि आपण मात्र शांत आहोत, आपण पेटून उठत नाही, म्हणजे समाजाची आपली ताकद प्रचंड आहे, म्हणजे आपला समाज काय आहे हे त्यांनी पटवून दिलं. आपला समाज हा जर लढला, हा आक्रमक झाला तर या समाजा एवढी ताकद दुसऱ्या कुठल्याच समाजामध्ये नाही असं सांगून आपण आत्ता आपली ताकद दाखवायला हवी असं आवाहन केलं. अत्यंत मार्मिक भाषेत सोबतीला आदिवासी बोलीभाषेची जोड घेत आणि समाजाला विविध प्रकारचं आवाहन करत त्यांनी केलेलं भाषण खूप चांगल्या प्रकारे लागलं. नाही मला पण लाज वाटते की आपण काही मंडळी या ठिकाणी 9 वाजल्यापासून बसला आणि आम्ही मागावून आलो तुमच्या अगोदर बोलायचं नाही, पहिले जाऊन जेवायचं. पहिल्यांदा मी हात जोडून सर्वांना विनंती करतो या मंचावरील आपले दोन्ही आमदार सर्व पक्षातील परंतु
माझ्या जात बंधूंनो, उपस्थित सर्व माझे कोणी मेवणा सोयला पाहुणा जात व्हावा या ठिकाणी वहिनी बहिणी इन बाई सर्व उपस्थित माझ्या जात बंधूंनो, या ठिकाणी आपले खास करून कोळी मल्हार मल्हार कोळी व्यथा शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेली मीडिया ही देखील या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व माझ्या सहकारी बंधूंनो, वेळेचं बंधन आहे, कारण थंडीचा मौसम चालू आहे. आपण सगळे तणाव लेट उठतो सकाळच्या अखेरात कुडकुड कुडकुड राहायचा, पण आज जातीचा अधिवेशन आहे, कोळ्यांचं अधिवेशन आहे आणि गेलाच पाहिजे म्हणून आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने आलात. पहिल्या प्रथम मी तुम्हाला धन्यवाद देतो. मित्रांनो आणि माझ्या भगिनींनो, त्या ठिकाणी बऱ्याचशा वक्त्यांनी सांगितलं समाजाबद्दल. मला या ठिकाणी तुम्हाला विनंती करायची आहे की बऱ्याचशा माझ्या भगिनी या ठिकाणी लहान बाळांना घेऊन आलेले आहेत. ते घरी राहिले तर रडल, त्याला दूध पाजता येणार नाही, त्याला खायला देता येणार नाही, रडल्याशिवाय काय मिळत. आपल्या अध्यक्षांना आदिवासी म्हणजे काय, पहिले आपला आदिवासी कसा होता, आबा काय करी तर रुमाल न बंडी फार फार तर कोपरी. या ठिकाणी एक आहे आलती, जेव्हा देवांची पूजा करायला गेलो ना देवांची, मला इतका बरं वाटलं ते सगळ्या साऱ्या वाढलेलं उभं लग्न वाढली. अरे आपले आदिवासी एक तरी तर नेमकी एक माझी बहीण आली, इतका आनंद झाला तिला पाहून की माझे देवांची पूजा करायची. इथं गाव देवीला नारियल फोडायचं आहे, वाघोबाला नारियल फोडायचं आहे. तर आपली संस्कृती टिकवण्यासाठी फक्त आता आपल्याला एकत्र राहायचं आहे. शिक्षण जर घेतलं नसतं तर या ठिकाणी इंजिनियर बसले असते का, वकील बसले असते का, आयुक्त बसले असते का, तहसीलदार बसले असते का, शिक्षक बसले असते का. या ठिकाणी एका इंजिनियर मुलीचा आपल्या अध्यक्षांची नात इंजिनियर आहे. आपल्या मुली देखील कुठल्या कुठल्या गेल्या, या मंचावर बसलेले तरुण रागिणी आहेत. तुम्हाला मला आपली जात कोल्ह्याची जात फार विचित्र, आपली कोल्ह्याची जात नाही. बायकांना हसू आला का काय, कधी हेला माजला तर झुरमुराचा हाल, न कोल्ही माजला तर रहितच का. कोल्ह्यात एवढी ताकद आहे की या जगात कुठल्याच जाती धर्मामध्ये एवढी ताकद नाही. या ठिकाणी तुम्हाला मला निक्षण सांगायचं आहे. परंतु आपले कोळी कधी येत नव्हते, त्यांनी मागाशी म्हण सांगितली तशी ना, आपल्या कोळ्यांना कधी एकत्र होऊन दिलात नाही. आम्ही या ठिकाणी मंचावर ही सगळी विविध पक्षात काम करणारी मंडळी आहेत, दोन आमदार आहेत, बरेचसे पदाधिकारी मंचावर आहेत, विविध पक्षात काम करतात. मी मागच्या वेळेस ज्या वेळेस आदिवासी करायचं की मल्हार कोळी एकत्र करायचं मोहन गावा, मी खासदार झाल्या दिवसापासून माझ्या मागे लागला मोहन गुहे, मामा संमेलन करायचंय, मामा जवाहरला कोकणांचा संमेलन झाला, मामा इकडे वारल्यांचा झाला, मामा तिकडे कातकिरी ललकारी झाली, मामा आग्र्यांचा झाला, मामा बामणांचा झाला, मामा कुंभ्यांचा झाला, आपल्या कोल्ह्यांचा का झाला चांगला मोहन. या संमेलन करायचं ना साधा सुद्धा काम नाही, तुला काय बाजार भरवायचा आहे काय, बाजार भरावाय पण सरकारची परवानगी लागते. पण इथे एवढी संमेलन सगळ्यांच्या घरी पोहोचला पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे का आपण कोळी आहोत, आपण आपली जात चोरायला लावले, आपली जात नष्ट करायला लावले, आपले पोराबाळांना शिक्षणापासून नोकऱ्यापासून वंचित करायला लावलाय. कारण आपला आदिवासी आणि कोळी, खास करून आपले मल्हार कोळी आहे ना, हा झिरोनी फसवलाय. कशाने झिरोनी? आज या ठिकाणी जे सांगितलं गेलं की त्या मुलांचा या ठिकाणी सत्कार सन्मान केला, त्याला एकच कारण, ज्या वेळेस आपल्या मधलं आमदार खासदार या दिल्लीच्या दरबारात गेलं ना,
तेव्हा इथल्या मुलांना न्याय मिळाला, इथले शिक्षक जेव्हा झाले, या ठिकाणी ज्या मंचावर शिक्षक मंडळी या ठिकाणी जी आहे, या शिक्षक मंडळी ज्या वेळेस आपलेटकरची झाली त्यावेळेस आपल्या पोरांना खरा न्याय मिळाला, आणि आज ती पोरं आपली इंजिनियर आणि शिक्षक पुढारली गेली. त्याचा आपल्या पोरांना काय करायचं माहित का? पहिल्यांदा शिक्षक सगळा विदर्भ मराठवाड्यातला आपल्या इकडचा मास्तर कोणत नव्हता, एवढं मारायचं ना पण फायदा व्हायचा. माझे पण फार गुरुजी उपटी घातल्या, कामले गुरुजी होत, एक कान पिलोन पिलोन म्हणजे हैराण करायचा. आणि माझं नाव बलिराम का ठेवला तर कान पिली म्हणून ठेवला, त्या कान पिली ते बली असा कारण करता कारण ते बलिराम नाव टाकून ठेवून दिला माझं. त्याच्यामुळं झिरो कसा आला, कमळ कोळी. पहिलं शिक्षक बाहेरचं होत, इथली पोरं शिकली नाही पाहिजे म्हणून शॉर्ट फॉर्म मध्ये म काढायचा पूज दिला, वरचं पुढे लिहिला कोळी. मग म कोळी मध्ये आला मच्छीमार कोळी, मांगेला कोळी, महादेव, बरेच कोळी त्याच्यात घुसलं आणि आपली कोल्ह्यांची जात चोरली. शिकले कोण नव्हता, आपला आमदार खासदार कोण नव्हता, सरकारचं भांडायचं कोणी, सगळीच त्यांची माणसं होती. त्याच्यामुळं आपल्या मल्हार कोळी समाजावर जो अन्याय झालेला आहे त्याला वाचा फोडण्याचं काम आता तुमच्या हातात आहे. या ठिकाणी तुम्ही जी बसलेली मंडळी आहे तुमच्या हातात आहे. आणि खास करून मला सांगायचं मंचावर बसलेल्या मंडळीला, त्यांनी सांगितलं या ठिकाणी की नुसता मेळावा घेऊ नका, शिबिर घ्या, कार्यक्रम लावा. नुसतंच कार्यक्रम ना शिबिर होणार आहे बाकी. दोन्ही आमदार सांगा काय घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. मी तुम्हाला सांगतो तुम्ही अजिबात काय घाबरू नका, मी तुमच्या मोर आहोत. काय काम होणार आहे का? काम त्या कामाला लागतो पैसा, मनीच प्रॉब्लेम. आपल्या आदिवासींजवळ एक तर पैसा नाही, वर्गणीची पावती भरायची ना आधी, या विसून रिक्षावाल्याला भरा द्यायचा, परवडते का? आता आम्हाला ठीक आहे, मला वीस हजार सरकार पगार देत म्हणून होतं इकडं तिकडं, बाकीच्यांचा काय? कृपा करून या ठिकाणी मंचावर असलेल्या मंडळीला मला विनंती करायची की मी आमदार झालो, मी खासदार झालो, मी शिक्षक झालो, मी इंजिनियर झालो, मी गावचा सरपंच झालो, मी पंचायत समिती सदस्य झालो, जिल्हा परिषद सभापती झालो, नगराध्यक्ष झालो. मला जे पद मिळालं आहे ते माझ्या जातीमुळे मिळालं आहे, तर जातीसाठी काहीतरी थोडासा वाटा काढा, तेव्हा जात पुढे जाईल, नाही तर जात पुढे जाणार नाही. तुम्ही समाजावर अवलंबून राहू नका. हात जोडून मला माझ्या मंचावर बसलेल्या मंडळीला विनंती करायची की यांच्यावर अवलंबून राहू नका, ते आपल्यावर अवलंबून आहेत ना. आपण त्यांच्याकडे जायचं, घे पावती, दे पावती, दे पावती, दे पावती. इथं कामाचा पत्ता नाही, मजुरीचा ठिकाणा नाही, एक तर इथं दुष्काळाने वाट लावून टाकलेले आहे, घरात दाणा नाही, दे पावती. तुम्हाला सांगून ठेवतो जे पावती मागे येतील ना त्यांना सांगायचं माझा नाव लेव किती, 50 100. तो सांगाल का 100 ची पावती भरतो 200 फार, इथं आल्यावर देईल. काय सांगायचा? इथं आल्यावर देईल. तर तो पावती बुक करायला जमा येईल ना, त्याला झट मारून त्याचं त्यालाच भरायला लागते. अशी बात घाबरू नका. ज्ञानेश केदार यायचं चुकीचा.